नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट होत असल्याने आप नेते जितेंद्र भावे यांनी आंदोलन करून हा मुद्दा पुन्हा उघडकीस आणला आहे. आत्तापर्यंत हॉस्पिटलकडून घेतलेले अतिरिक्त तब्बल 5.5 कोटी रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत करण्यात आले आहे. नाशिकच्या प्रसिद्ध वोकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाकडून डिपॉझिट केलेले पैसे वारंवार मागणी करून देखील परत दिले जात नसल्याने अखेर पीडित व्यक्ती यांनी आपचे नेते जितेंद्र भावे यांच्याशी संपर्क साधून या रुग्णालयात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान भावे यांनी आक्रमक होत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या हॉस्पिटलकडून रुग्णांची कशी लूट होत आहे हे सांगत अर्धनग्न आंदोलन केले आहे. या आंदोलनानंतर पुन्हा एकदा खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या रुग्णांची लूट हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या आंदोलनानंतर हॉस्पिटल प्रशासनाने 1.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम पुन्हा करणार असे रात्री सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम देण्यात आलेली नाही असे समजते. कालचे ते जितेंद्र भावे समर्थक जेवढे जमले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल असं ते रिपोर्ट आलाय माझ्याकडे. मला समज देऊन सोडण्यात आलेलं आहे. काल मला कुठेही हजर करण्यात आलेलं नाही आहे. कारण माझा थेट सवाल आहे पोलिसांना. मी माझे स्वतःचे कपडे माझ्या हाताने मी काढलेले आहेत. याच्यामध्ये कुठलीही हिंसा नाही. ह्याच्यामध्ये कुठलाही अडचणीचा भाग नाही. सार्वजनिक ठिकाणी मी कपडे काढले पण त्याच्या संदर्भातला मला त्यांनी कायदा दाखवावा. आणि हा सगळा अहिंसेच्या मार्गाने केलेला हा प्रकार जो आहे तो साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधीजी यांच्या मार्गानेच आम्ही तो केलेला आहे. आणि जेव्हा ह्या लोकांनी इतक्या क्रूरपणे सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलनी ज्या क्रूरपणानं रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचे कपडे काढलेले त्याचं प्रतीक म्हणून मी स्वतः माझे कपडे आणि त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःचे कपडे काढून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. आणि नागवलेली जनता कशी हतबल झालेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला नंगे से खुदा डरता आहे और सो सबकी सुनता आहे म्हणून पण आम्ही नागवे झालो. आणि मग ते शासन प्रशासन आमचं ऐकेल असं वाटलं होतं तर तसं होताना दिसत नाही. पुढची भूमिका काय तुमच्या? आम्ही त्यांचा पाठपुरावा करणार. आम्ही वोकार्ड हॉस्पिटलला जाणार, त्यांना जा विचारणार, पैसे आम्ही ट्रान्सफर करायला लावणार आणि इथून पुढेही ऑपरेशन हॉस्पिटलचं काम सुरूच राहणार. यानंतर कोविड काळानंतर वैद्यकीय व्यवसायामध्ये चाललेली कट प्रॅक्टिस याच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणावर उभे राहणार. दरम्यान या आंदोलनानंतर आप नेते भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईनंतर भावे समर्थकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर एकच गर्दी करत रुग्णांची लूट करणाऱ्या या हॉस्पिटल विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकांची गर्दी बघत पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर हॉस्पिटल प्रशासनाने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर पोलिसांनी जितेंद्र भावे यांची सुटका केली. मात्र पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या 35 ते 40 भावे समर्थकांवर 188 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई केली. भावे इथे असताना आणि हॉस्पिटल प्रशासनाची सगळी इथे असताना आपण तो ती चौकशी करत असताना त्या चौकशी दरम्यान काही लोकांचा जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमून त्यांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनला कामकाजाचा अडथळा केला. त्यांनी त्यामध्ये त्यांनी घोषणाबाजी केली. हे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे कृत्य करणं हे बेकायदेशीर आहे. हे असतं तिथे आम्ही त्या जिथे जमलेले आहेत त्याच्यापैकी 15 लोकांशी नावानिशी आणि इतर जे आहेत त्यांचे जे 20-25 लोकं आहेत त्याचे टोटल 43 लोकांवर आम्ही बेकायदेशीर जमाव परत हे कोविडच्या अनुषंगाने त्यांनी जे उल्लंघन केलेलं आहे 2 Section 2 70 परत 188, 186 याप्रमाणे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. मागच्या काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे मनपाकडून या खासगी रुग्णालयात ऑडिटरांची नेमणूक करण्यात आली आहे. याच माध्यमातून आतापर्यंत तब्बल 5.5 कोटी रुपये रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले पैसे मनपा प्रशासनाकडून परत करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही हॉस्पिटलवर कारवाई देखील करण्यात आली असली तरी अद्यापही असे प्रकार सुरू असल्याने महापौरांनी आक्रमक भूमिका घेत यापुढे असे प्रकार घडल्यास थेट हॉस्पिटलच बंद करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. हॉस्पिटल या बाबतीमध्ये जर संवेदनशील नाही असं असलं त्याप्रमाणे असलं तर चौकशीत काय ते बंदसुद्धा करण्याचे आदेश दिले असते. फक्त शहानिशा त्याची झाली पाहिजे. संबंधित ज्या व्यक्तीच्या बिलाबाबत असं झाले त्यांनी महापालिकेकडे संपूर्ण त्याविषयी नोंद केली पाहिजे. तक्रार नोंद केली पाहिजे ना. कालच्या संबंधित हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कंप्लीटाचं तुम्ही मला सांगितलेली आहे. परंतु जवळजवळ याआधी
आणि आत्तापर्यंत कालपर्यंत 5,63,00,000 रुपयांचं बिल संबंधित जेवढे हॉस्पिटल असतील तेवढ्या तिथल्या त्या हॉस्पिटलकडनं ज्यांच्यांची कंप्लेंट आलेली आहे तर 5,63,00,000 रुपये आत्तापर्यंत महापालिकेमार्फत त्या लोकांचे कमी केलेले आहेत. एकीकडे कोरोना लॉकडाऊन अशा गोष्टींमुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांची अशा प्रकारे लूट होत असल्याने नागरिकांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या संतापाची धगधग मनामध्ये असल्याने कालच्या भावे यांच्या आंदोलनाला नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा मिळाला आहे. सुरुवातीला कोरोना काळात डॉक्टरांना देवाची उपमा देण्यात आली होती, मात्र ह्या दुसऱ्या लाटेत काही लालची डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.